हॅलो, आता येतो आहे. ओके, चला. तर मित्रांनो, जसं मी आत्ता लाईव्ह लेक्चर घेतलं 9 वाजता, पण प्रॉब्लेम असा आहे की यूट्यूबचा काहीतरी इश्यू चालला आहे सध्या. आता 9 वाजेनंतर मला वाटतं की सिस्टीम जी आहे, यूट्यूबची सिस्टीम जी आहे, फार स्लो होऊन जाते. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्यासाठी काय करतो आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ टाकतो आहे वीकली टास्क 2.0 चा. ॲव्हरेजचं जे लेक्चर आहे, जे पार्ट 2 आपण जे आत्ता घेणार होतो, हे लेक्चर मी उद्या सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी पुन्हा घेऊन येतो आहे. तर तोपर्यंत तुम्ही हा वीकली टास्क 2.0 जो आहे हा बघून घ्या, सो दॅट तुम्हाला या आठवड्याचा पूर्ण प्लॅन कळून जाईल. ठीक आहे, तर आपण सध्या हे चालू करूयात, वीकली टास्क 2.0. चालेल, बघा या आठवड्यात तुम्हाला काय काय एक्झॅक्टली करायचं आहे. या आठवड्यात तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयाच्या संदर्भात बोलतो आहे सध्या. क्वांटच्या विषयात तुम्हाला या आठवड्यात काय काय करायचं बघा. ओल्ड स्टुडंट्स जे आहेत, ओल्ड स्टुडंट्स म्हणजे कुठले, ज्यांचे ज्यांच्या बॅचेस ऑलमोस्ट जे आहेत या कम्प्लीट झाल्यात, बॅच कम्प्लीट. लास्ट टाईम बोललो होतो की जे विद्यार्थ्यांचे बॅच कम्प्लीट झाले आहेत अशा नवी ओल्ड स्टुडंट्स म्हणतो. आणि जे विद्यार्थी ज्यांच्या करंटली बॅचेस जे आहेत या चालू आहेत, म्हणजे संपण्याच्या बाकी होत्या आणि मध्येच लॉकडाऊन स्टार्ट झालं. ठीक आहे, तर ओल्ड स्टुडंट्सने काय करायचं बघा, थोडं लक्ष द्या. क्वाड्रॅटिक इक्वेशन, नंबर सिरीज, हे जे दोन टॉपिक आहेत, हे तुम्ही मंडेला सॉल्व्ह करायची. आता मंडे तर ऑलमोस्ट संपलं आहे, आता त्या केसमध्ये तुम्हाला असं म्हणावं लागेल की क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि नंबर सिरीज, कुठला नंबर सिरीजवाला, मिसिंगवाला पार्ट, हा तुम्हाला ट्युजडेला करायचा आहे. सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्स, हे तुम्हाला करायचे आहेत वेनसडेला. केसलेट आणि नंबर सिरीज रॉंग, हे तुम्हाला करायचे आहेत थर्सडेला. डेटा इंटरप्रिटेशन प्री लेवलचा प्लस क्लेस केसलेट, हे तुम्हाला फ्रायडेला करायचं. मॉडरेट लेवलचं सॅटर्डेला, आणि हे पुन्हा सॅटर्डेला या पद्धतीने करायचं. म्हणजे नेमकं तुम्हाला काय करायचं, तुम्ही डेली दोन दोन टॉपिक घ्यायचे, दोन दोन टॉपिकचे प्रत्येकी 100-100 क्वेश्चन्स तुम्ही या पद्धतीने घ्यायचे. म्हणजे तुम्ही ट्युजडेला क्वाड्रॅटिक इक्वेशन नंबर सिरीजचे 100-100 200 क्वेश्चन घेणार, वेनसडेला सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सचे 100-100 असे 200 प्रश्न, केसलेट नंबर सिरीजचे रॉंगचे 100-100 200 क्वेश्चन या पद्धतीने. अशा पद्धतीने तुम्ही सॅटर्डेपर्यंत हा प्लॅन करायचा. आणि सॅटर्डेला टेलिग्रामवर मी तुमच्यासाठी एक हे देणार, PDF देणार, सेक्शनल टेस्टची, क्वांटची, ही तुम्ही सॉल्व्ह करायची. आणि मग त्याचे स्कोर्स जे आहेत मी तुम्हाला सांगेल की सॅटर्डेला या वेळेत तुम्ही तुमचे स्कोर्स या टेक्समध्ये पाठवायचे. ठीक आहे, हे झालं ओल्ड स्टोन्ससाठी. तर न्यू स्टुडंटने काय करायचं बघा, ओल्ड स्टोन्सला मी मागच्या वेळेस मागच्या आठवड्यामध्ये काय दिलं होतं, प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. या आठवड्यात मी काय करतो आहे, प्रॅक्टिस पण थोडे नंबर ऑफ क्वेश्चन जास्त करून घेतो आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की 2 आठवडे आपण प्रीला देणार आणि मग पुढे आपण मेन्सची तयारी करणार 3 आठवड्यापासून. तर हा शेवटचा आठवडा आहे प्रीचा, पुढच्या आठवड्यापासून आपण मेन्सची तयारी करणार आहे. बरं, जे नवीन स्टुडंट यांनी काय करायचं, यांनी मागच्या वेळेस ओल्ड स्टोन्सने जे केलं ते करायचं. म्हणजे तुम्ही काय करायचं, रोज सिम्प्लिफिकेशन 20, अप्रॉक्स 20, नंबर सिरीज 20, DI 20, क्वाड्रॅटिक इक्वेशन 20 आणि केसलेट 20, या पद्धतीने या 6 टॉपिकचे डेली 20 या हिशेबाने 120 क्वेश्चन डेलीच्या हिशेबाने नवीन स्टुडंट्सने सॉल्व्ह करायचे. आता या केसमध्ये काय झालं की मागच्या आठवड्यात जे मी तुम्हाला PDF दिल्या होत्या, त्या PDF काही विद्यार्थ्यांच्या केसमध्ये म्हणणं होतं की सर आम्ही या ऑलरेडी सॉल्व्ह केल्या आहेत. जे विद्यार्थ्यांचे सजेशन वेगवेगळे आले होते त्यातलं हे एक सजेशन होतं की मी PDF सॉल्व्ह केले आहेत. तर नवीनच लवकरच मी अपडेटेड PDF तुम्हाला उद्या 11 वाजेपर्यंत टेलिग्रामवर शेअर करेल. प्लस काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं, ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर कमर्शियल मॅथ्स चालू करा. जसं हा प्लॅटफॉर्म आपला स्ट्रीमलाईन झाला, कमर्शियल मॅथ्स आपण ऑलरेडी स्टार्ट केलेलंच आहे. आता उद्यापासून 11 वाजता ॲव्हरेजचा पार्ट 2 उद्यापासून कम्प्लीट करून घेतो. हे झालं क्वांटचा प्लॅन, ओल्ड स्टुडंट न्यू स्टुडंट. ठीक आहे, आता बघा रिझनिंगबद्दल. रिझनिंगमध्ये ओल्ड स्टुडंटसाठी वेगळा प्लॅन, न्यू स्टुडंटसाठी वेगळा प्लॅन. ओल्ड स्टुडंटने काय करायचं, ब्लड रिलेशन डिस्टन्स डायरेक्शन, प्रत्येकी 100 क्वेश्चन, म्हणजे याचे 100 असे 100-100 ईच या पद्धतीने 200 क्वेश्चन आज, 200 क्वेश्चन उद्या, 200 क्वेश्चन परवा. म्हणजे उद्या ट्यूजडे, पुन्हा वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि सॅटर्डेलाच पुन्हा एक सेक्शनल टेस्ट द्यायची. म्हणजे मित्रांनो तुम्हाला काय करायचं, आता बघा मी फ्रायडे आणि सॅटर्डेला मुद्दामून सिटिंग अरेंजमेंट पझल यांची 100 घेतले, कारण की तितके जास्त मुलांना प्रॅक्टिस करायला इंटरेस्ट नाही आहेत. सिटिंग अरेंजमेंट पझल थोडेसे जास्त एक्झाममध्ये भेटायचे, म्हणून याचे 200 क्वेश्चन एका दिवसात सॉल्व्ह करायचे. सॅटर्डेला पुन्हा एक सेक्शनल टेस्ट द्यायची, जी टेलिग्रामवर तुम्हाला मी अवेलेबल करून देईल. बरं, आता न्यू स्टुडंटने रिझनिंगचं काय करायचं बघा. मी इथे 2 कॅटेगरीमध्ये यांना डिवाईड केले, ग्रुप ए, ग्रुप बी. काही टॉपिक मी ग्रुप एमध्ये टाकले, काही टॉपिक मी ग्रुप बीमध्ये टाकले. ग्रुप एमध्ये कुठले टॉपिक टाकले, ब्लड रिलेशन डिस्टन्स डायरेक्शन इनइक्वलिटी आणि कोडिंग. म्हणजे हे तुम्हाला करायचे ट्युजडेला, हे पुन्हा वेनसडेला,
पुन्हा हे थर्सडेला, हे फ्रायडेला, सॅटर्डेला, संडेला, म्हणजे या आठवड्यात तुम्हाला काय करायचं आहे, आज एक ग्रुप ए, उद्या ग्रुप बी, परवा ग्रुप सी, त्याच्या पुढच्या दिवशी ग्रुप सी, या पद्धतीने करायचं आहे. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये जे चार चार टॉपिक आहेत याचे 20-20 क्वेश्चन ईच, या पद्धतीने 20 इच म्हणलं की चार टॉपिकचे तुम्हाला फक्त आणि फक्त 80 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. 80 क्वेश्चन आज, 80 क्वेश्चन उद्या, 80 क्वेश्चन आज, 80 क्वेश्चन उद्या, या पद्धतीने अल्टरनेट डेला. हा झाला न्यू स्टुडंट्सचा रिजनिंगसाठीचा प्लॅन. बरं, पुढे आपण येऊया इंग्लिशवर. जसं मी आत्ता सांगितलं की इंग्लिशची आपण एक नवीन ॲक्टिव्हिटी या वर्षा या आठवड्यापासून चालू करतो आहे. ती ॲक्टिव्हिटी कुठली बघा, सध्या आपण टेलिग्रामवर काय काय मटेरियल टाकतो, टेलिग्रामवर रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन रीडिंग टास्क येतात. सकाळचे जे रीडिंग टास्क असतात, या सकाळच्या रीडिंग टास्क थोड्याशा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलच्या असतात, मॉडरेट टू डिफिकल्ट. आणि इव्हिनिंगच्या रीडिंग टास्क ज्या असतात, या स्टोरी बेस असतात. तर ओल्ड स्टुडंटने काय करायचं, या दोन्ही रीडिंग टास्क कम्प्लीट करायच्या कंपल्सरीली. नवीन स्टुडंट्सने काय करायचं, जर सकाळची रीडिंग टास्क तुम्हाला वाचून कळत असेल तर ती पण करा, पण इव्हिनिंगची रीडिंग टास्क तुम्ही कम्प्लीटली कंपल्सरीली नवीन स्टुडंट्सनी करायचे आहेत, कारण की स्टोरी बेस आहे, कोणालाही वाचून कळून जाईल या पद्धतीची. बरं, सोबत सोबत आता ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपवर जे सजेशन होते विद्यार्थ्यांचे की सर रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे पॅसेजेस तुम्ही चालू करा, तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे जे पॅसेजेस आहेत या पण उद्यापासून म्हणजे ट्युजडेपासून क्लासच्या टेलिग्राम चॅनलवर आणि इंग्लिश ड्राईव्हवर चालू करतो आहे. बरं, सॅटर्डेला पुन्हा एक सेक्शनल टेस्ट तुम्ही याचीसुद्धा द्यायची आहे सॅटर्डेला. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं काय की नवीन ॲक्टिव्हिटी आपण काय करतो आहे. आता नॉर्मली कसं असतं, मी सरांना बोललो की सर आपण इंग्लिशचे रेडिंग टास्क देतो आहे, त्याचं नेमका उद्देश आपण छोटे छोटे देण्यामागचं काय, तर सरांनी मला खूप चांगलं सांगितलं की नॉर्मली कसं असतं म्हणे, एक जर बुक मुलांना देऊन टाकलं तर मुलं काय करतील, बुक घेतील, ठेवून देतील, वाचणार नाहीत. त्यापेक्षा आपण रोज 10-10, 15-15 पेजेस दिले ना, तर मुलं कन्सिस्टंटली ते वाचतील, त्याच्यात मुलांना इंटरेस्ट येईल. सोबत सोबत मी आता माझ्यासारख्या ॲव्हरेज विद्यार्थ्यांना काय असतं की सर मला कळत नाही वाचलेलं, मग सरांनी काय सोल्युशन सांगितलं की चला ठीक आहे, आपण एक काम करूया, मॉर्निंगची जी रीडिंग टास्क आहे मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलची, या रीडिंग टास्कचं रोज संध्याकाळी मी ऑडिओ ॲनालिसिस टाकतो. म्हणजे सर तुम्हाला काय करतील, एक ऑडिओ ॲनालिसिस देतील रोज संध्याकाळी, एक 6:30 ते 7:00 दरम्यान रोज संध्याकाळी, सकाळच्या मॉर्निंग टास्कच्या. बघा, ही सकाळची जी रीडिंग मॉर्निंग टास्क आहे, हिचं ॲनालिसिस रोज संध्याकाळी सर तुम्हाला ऑडिओच्या फॉर्ममध्ये देतील, ज्याचं ॲनालिसिस तुम्ही ऐकायचं आहे. मग ॲनालिसिसमध्ये नेमकं काय असणार, सर सांगतील की ओव्हरऑल आजच्या रीडिंग टास्कची थीम काय होती, मग त्या थीम बेसिसवर तुम्हाला कळेल की नेमकं एक्झॅक्टली आपल्याला काय कळायला पाहिजे होतं, आपण काय कळून घेतलं किंवा कशा कशा पद्धतीने आपल्याला रीडिंग टास्क आपण कम्प्लीट केली पाहिजे. सोबतच सरांचे जे लेक्चर आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की वेनसडे आणि थर्सडेला सरांचे इंग्लिशचे लेक्चर आहेत. या इंग्लिशच्या लेक्चरमध्ये सर RC पॅसेज कसे सोडवायचे हे तुम्हाला वेनसडेच्या आणि थर्सडेच्या लेक्चरमध्ये सर शिकवणार आहेत, त्यामुळं हे लेक्चर्स तुम्ही नेहमी कन्फर्म अटेंड करा. ठीक आहे, चालेल, ओके. आता जनरल अवेअरनेसबद्दल येऊयात. विद्यार्थ्यांचं म्हणणं काय होतं की सर अक्षय सरांचे लेक्चर जे आहेत याची फ्रिक्वेन्सी थोडीशी वाढवा. मग आपण काय करतो आहे, अक्षय सरांचे जे लेक्चर्स आहेत याची फ्रिक्वेन्सी वाढून आठवड्यात आपण आता 4 लेक्चर घेतो आहे. 4 लेक्चर कसे, याच्यामध्ये 2 स्टॅटिकचे लेक्चर घेणार आणि याच्यामध्ये 2 करंट अफेअर्सचे लेक्चर घेणार. स्टॅटिकचे लेक्चर कधी कधी होतील, स्टॅटिकचे लेक्चर होतील ट्युजडेला, वेनसडेला. करंटचे लेक्चर कधी कधी होतील, फ्रायडेला आणि सॅटर्डेला. तर हे 4 लेक्चर्स अक्षय सरांचे तुमच्या डिमांडनुसार आता या आठवड्यामध्ये घेऊन येतो आहे. बरं, सोबत सोबत अजून विद्यार्थ्यांनी काय करावं, मागच्या महिन्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला मार्चचा स्टडी प्लॅन, मार्चचं करंट अफेअर्स रीड करा म्हटलं होतं. या आठवड्यात तुम्ही काय करायचं आहे, मार्चच्या सोबत सोबत एप्रिलचं पण करंट अफेअर्स कम्प्लीट करून घ्यायचं आहे. म्हणजे मार्चचं उरलं असेल तर ओके, नसेल उरलं तर एप्रिल करा. जर मार्चचं थोडंफार राहिलं असेल तर मार्चचं करा, प्लस या महिन्यामध्ये एप्रिल स्टार्ट तुम्ही करून द्या. कुठून करायचं आहे, ऑलिव बोर्ड्स किंवा स्टडी IQ, वायफाय स्टडी, Adda247 यांचे जे मंथली कॅप्सूल आहेत याच्यातून करा. डेली अक्षय सर जे ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सांगतात त्या करा. बरं, स्ट्रॅटेजी जीकेचे 2 लेक्चरबद्दल सांगितलं. बरं, ओल्ड स्टुडंटनी काय करायचं आहे, मित्रांनो तुम्ही स्ट्रॅटेजी की ऑलरेडी तयारी करून ठेवली आहे, तर त्याचे थोडे थोडे रिव्हिजन कंटिन्युअसली चालू ठेवा, कारण की लवकरच एक्झाम स्टार्ट होतील, तर अशा केसमध्ये क्लरिकलच्या एक्झाममध्ये स्ट्रॅटेजी केचं वेटेज हे कम्पॅरेटिव्हली जास्त असतं, म्हणून स्ट्रॅटेजी केचं रिव्हिजन चालू ठेवा. बरं, व्हॉट्सअपचे जे ग्रुप आहेत आपले, याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर मंडलिक सरांच्या लेक्चरबद्दल काही अरेंजमेंट करता येईल का, किंवा मंडलिक सरांच्या काही शॉर्ट ट्रिक्स म्हणा किंवा ओव्हरऑल काही नोट्स म्हणा तुम्हाला देता येतील का. तर मंडलिक सरांबद्दल सांगायचं झालं मित्रांनो, तर मंडलिक सरांचा जो हे सध्या ऑफिस आहे, इथं ऑलमोस्ट त्यांना सांगितलं आहे की तुमच्या ऑफिसमध्ये जेवढे लोक आहेत त्याच्यापैकी 15% लोकांनीच रोज ऑफिसला यायचं आहे लॉकडाऊनमुळे.
मग याच्यामुळे काय झालं की ओव्हरऑल 100 लोकांचा जो लोड आहे हा ऑलमोस्ट 15 लोकांवर आला आहे, त्याच्यामुळं कम्पॅरेटिवली यांच्यावर लोड थोडा जास्त आहे. म्हणून म्हणली सर सध्या तुम्हाला वेळ देऊ शकत नाही आहे, इनफॅक्ट सध्या सर फॅमिलीसुद्धा वेळ देऊ शकत नाही कारण की ऑफिसचा लोड थोडा कम्पॅरेटिवली जास्त आहे. आज सरांसोबत पुन्हा बोलणं झालं तर सरांनी सांगितलं की नेक्स्ट वीकपासून जे आहे आम्हाला थोडा वेळ मिळायला लागेल, तर नेक्स्ट वीकपासून मी थोड्या थोड्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज विद्यार्थ्यांसाठी काहीतरी चालू करतो. प्लस सर उद्या संध्याकाळी एक छोटासा ऑडिओ बनवून टाकणार आहे की थोडंसं विद्यार्थ्यांना मोटिवेट कसं राहावं, कन्सिस्टंटली पॉझिटिव्ह विचार कसे करावे, याचा एक ऑडिओ मंडलिक सरांचा उद्या संध्याकाळी म्हणजे ट्युजडेला इव्हिनिंगला सर एक ऑडिओ टाकणार आहेत, तर सगळ्यांनी ऑडिओ नक्की ऐकायचं आहे. हे झालं जनरल अवेअरनेसबद्दल. आता जे ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी यांनी काय करायचं बघा, ॲग्रिकल्चरचे विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ॲग्रिकल्चरसाठी व्हिडिओ लेक्चर्स बघायचे आहेत. व्हिडिओ लेक्चर्स कधी कधी आहेत, व्हिडिओ लेक्चर्स आहेत थर्सडेला, फ्रायडेला आणि सॅटर्डेला. कोंगे सरांचे हे व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही बघायचे आहेत. सोबत या लेक्चरपैकी एका लेक्चरमध्ये सर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस घेणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं जस्ट बँक ॲग्रिकल्चर संपलं आणि आता जे कम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये एंट्री करू इच्छितात, MPSC ॲग्री MPSC असेल किंवा बँकिंग असेल, अशा विद्यार्थ्यांनी हा जो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसचा जो व्हिडिओ आहे हा नक्की बघायचा. या तीनपैकी एक व्हिडिओ कोंगे सर तो घेतील. बरं, दरवेळेसप्रमाणे सर सॅटर्डेला एक टेस्ट कंडक्ट करतील आणि सॅटर्डेला याचं एक ॲनालिसिस घेतील. MCQ अँड डाऊट क्लिअरिंग आपल्या डिस्कशन फोरमवर व्यवस्थित पद्धतीने चाललं आहे. जे विद्यार्थी रिसेंटली बँकिंग करू इच्छितात, मग ते जनरल ग्रॅज्युएट असतील किंवा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स असतील, अशा विद्यार्थ्यांनी जसजसं तुम्हाला झेपेल तसतसा एक प्लॅन या पद्धतीने करायचा आहे. लवकरच तुमच्यासाठी एक स्पेशल लेक्चर घेऊन येणार आहे मी की बँकिंगमध्ये नेमकं काय असतं, बँकिंग कुणी करायचं, बँकिंग करण्यासाठी काय करावं लागतं, या सगळ्या गोष्टींचं एक इंट्रोडक्टरी लेक्चर एक 8 दिवसाच्या आत मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. ठीक आहे, बरं चला. आता ॲक्च्युली डाऊट्सचा ऑडिओ असल्यामुळे डाऊट्स घेणं शक्य नाही. जे नवीन विद्यार्थी बँकिंग करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, क्लासचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. बरं, टेलिग्राम चॅनल जॉईन कसं करायचं, टेलिग्राम ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावर सारथी एज्युकेशन औरंगाबाद हे सर्च करा, किंवा तुम्ही डायरेक्ट कुठेही जाऊन लिंक टाईप करू शकता t.me/sarthieducationaurangabad. सारथीचं SARTH आहे. या पद्धतीने सारथी एज्युकेशन ॲप तुम्ही का डाउनलोड करावं, काय ॲक्टिव्हिटीज आपल्या सारथी एज्युकेशनवर चालतात, तर बघा हे जे सगळे लेक्चर्स आहेत या लेक्चरचं शेड्यूल तुम्हाला सारथी एज्युकेशनवर भेटतं. सोबत PDF मटेरियल जे आहे PDF फॉर्ममध्ये तुम्हाला तिथे मिळतं. एक्झामचं जे मटेरियल आहे याचे PDF तुम्हाला तिथे मिळतात. सोबत लवकरच चालू होणाऱ्या नवीन बॅचेस शेड्यूल तुम्हाला इथे मिळेल. सोबत नवीन रिक्रुटमेंट जे आहेत, रिक्रुटमेंट रिलेटेड ज्या इन्फॉर्मेशन आहेत या तुम्हाला या ठिकाणी मिळतील. तर सारथी एज्युकेशनचं टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करून ठेवायचं आहे. सोबत आपल्या क्लासचं जे यूट्यूब चॅनल आहे इथेसुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचं आणि सबस्क्राईब करून ठेवायचं, सो दॅट तुम्हाला पुढची व्हिडिओजची अपडेट्स लवकर मिळत जातील. या आठवड्याचा हा जो स्टडी प्लॅन आहे हा ऑलरेडी मी तुम्हाला यूट्यूबवर, आपल्या टेलिग्रामवर आणि यूट्यूबवर दिलेला आहे. तर बाकी काही डाऊट्स असतील तर नेहमीप्रमाणे तो माझा नंबर तुमच्याकडे आहेच. ज्या लोकांकडे नाही आहे अशा लोकांना पुन्हा एकदा माझा नंबर देतो. अशा लोकांनी मला कुठल्याही वेळेत तुमचे काहीही डाऊट्स असतील तर विचारू शकता. ठीक आहे, चालेल. थँक्यू, गुड नाईट. सकाळी 11 वाजता भेटूयात. मंगळवारी सकाळी 11 वाजता. 11 वाजता कशासाठी, ॲव्हरेज पार्ट 2 चं लेक्चर येऊन. चालेल, गुड नाईट, थँक्यू व्हेरी मच.